की सुलभ भारती, येत्या चौथी। हेलो चिल्ड्रन, ओपन द मराठी टेक्स्टबुक पेज नंबर 6। पान क्रमांक 6, धड़ा क्रमांक 6, लेसन नंबर 6, फरक ओळखा, आइडेंटिफाई द डिफरेंस। दोन चित्रातील फरक ओळखा। लेट्स आइडेंटिफाई द डिफरेंसेस बिटवीन द टू पिक्चर। पहिला चित्र। मुलांनो, तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे? चिल्ड्रन, व्हाट डू यू सी इन दिस पिक्चर? तर एक मुलगा सी सॉवरून उडताना दिसत आहे। अ बॉय इज सीन फ्लाइंग ओवर सी सॉ। आणि एक माणूस सी सॉवर आपल्याला बसलेला दिसत आहे। अँड अ मॅन इज सीन सिटिंग ऑन द सी सॉ। कुत्रा दिसत आहे, द डॉग इज सीन। झाडे दिसत आहे, वी कॅन सी ट्रीज। दुसरं चित्र, सेकंड पिक्चर। तर मुलांनो, तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे? चिल्ड्रन, व्हाट डू यू सी इन दिस पिक्चर? हो की या चित्रामध्येही आपल्याला एक मुलगा सी सॉवरून उडताना दिसत आहे। येस राईट चिल्ड्रन, इन दिस पिक्चर ऑल्सो अ बॉय इज सीन फ्लाइंग ओवर सी सॉ। आणि यामध्येही एक माणूस सी सॉवर आपल्याला बसलेला दिसत आहे। अँड अ मॅन इज सीन सिटिंग ऑन द सी सॉ। कुत्रा दिसत आहे, द डॉग इज सीन। झाडे दिसत आहे, वी कॅन सी ट्रीज। या चित्रामध्ये कुत्रा समोर एक चेंडू आहे। इन दिस पिक्चर देअर इज अ बॉल इन फ्रंट ऑफ द डॉग। पण आपल्याला आता चित्राचे निरीक्षण करायचे आहे की दोन्ही चित्रामध्ये आपल्याला कोणता फरक दिसत आहे। नाव वी हॅव टू ऑब्झर्व द बोथ पिक्चर टू आयडेंटिफाय द डिफरन्सेस। तर मुलांनो, इथे आपल्याला झाड दिसत आहे। चिल्ड्रन, वी सी अ ट्री हियर। पण या चित्रात इथं आपल्याला झाड दिसत नाही आहे। अँड इन दिस पिक्चर चिल्ड्रन वी डोंट सी अ ट्री हियर। या चित्रात मुलाने बोटाला लेस बांधलेली दिसत आहे। द बॉय इज सीन लाइंग लेसेस टू हिज शूज। पण या चित्रात इथं मुलाने बोटाला लेस बांधलेली दिसत नाही आहे। द बॉय डज नॉट अपियर टू हॅव लेस द शूज हियर। या चित्रामध्ये माणसाच्या शर्टाच्या हाताला सफेद रंगाचा पट्टा दिसत आहे। द मॅन्स शर्ट हॅज अ व्हाईट स्ट्रीप ऑन हिज आर्म। पण या चित्रामध्ये माणसाच्या शर्टाच्या हाताला सफेद रंगाचा पट्टा दिसत नाही आहे। द मॅन्स शर्ट
doesn't have a white strip on his arm here. या चित्रामध्ये कुत्रा समोर एक चेंडू आहे. इन दिस पिक्चर देयर इज अ बॉल इन फ्रंट ऑफ द डॉग. पण या चित्रामध्ये कुत्रा समोर चेंडू नाही दिसत आहे. इन दिस पिक्चर देयर इज अ नो बॉल इन फ्रंट ऑफ द डॉग. इथं माणसाच्या पॅन्टेला किश्या दिसत आहे. Here man is having pocket on his pant. इथे माणसाच्या पॅन्टेला किशा दिसत नाही आहे. Here there is no pocket on man's pant. इथे कुत्र्याच्या गळ्यात लॉकेट दिसत आहे. There is a locket around the dog's neck. इथे कुत्र्याच्या गळ्यात लॉकेट दिसत नाही आहे. देर इज नो लॉकेट अराउंड द डॉग्स नेक हियर. तर मुलांना या चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फरक दिसले आहे. ते तुम्हाला समजलं असेल. सो चिल्ड्रन, इन बोथ पिक्चर वी सी द डिफरन्सेस इन डिफरंट टाइप्स. You must have understood that. गटात न बसणारी आकृती ओळखा. Identify the pictures that do not fit in the group. त्यावर अशी खूण करा. And tick right on the odd man out picture. इतर या आकृती काढण्यासाठी आपल्याला रेषा काढाव्या लागल्या आहेत. पण वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला रेषा नाही तर वर्तुळ काढाव्या लागल्या आहेत. वेरियस लाईन्स सच ॲज हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स आर यूज्ड इन ऑल द शेप्स एक्सेप्ट सर्कल. त्यामुळे ही आकृती गटात न बसणारी आहे. सो दिस फिगर डज नॉट फिट इन द ग्रुप. सो डू टिक राइट इट. इतर तीन वर्तुळातील डोळे उघडलेले दिसत आहेत. तर या वर्तुळमध्ये डोळे बंद दिसत आहे. हिअर द आईज ऑफ थ्री फेसेस आर ओपन अँड द आईज ऑफ दिस फेस इज क्लोज्ड. त्यामुळे ही आकृती गटात न बसणारी आहे. सो दिस फिगर डज नॉट फिट इन द ग्रुप. टिक राइट इट. नंतर नेक्स्ट पहिली आकृती पहा. सी द फर्स्ट पिक्चर. या चौकोन मध्ये सुद्धा चौकोन काढलेले आहे. त्रिकोणात ही त्रिकोण काढलेले आहे. वर्तुळ मध्ये सुद्धा वर्तुळ काढलेले आहे. पण या त्रिकोणात वर्तुळ काढले आहे. See the first picture, that internal shape drawn in square is square, triangle is triangle and circle is circle. Only the last picture has circle inside triangle, which is odd man out.
त्यामुळे ही आकृती गटात न बसणारी आहे. सो दिस फिगर डज नॉट फिट इन द ग्रुप. टिक राइट इट. पहा सी आकारात कसा फरक पडत गेला ते सांगा. पहिल्या आकारामध्ये आपण सुरुवातीला लिहिताना गोल आकार लिहितो, नंतर गोल काढून आडवी रेघ मारतो, आडवी रेघ काढून उभी रेघ देतो, गोल काढून आडवी रेघ देऊन उभी रेघ मारून परत आडवी रेघ मारलं की न हे अक्षर तयार होतो. फर्स्टली वी स्टार्ट रायटिंग विथ सर्कल. नेक्स्ट ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन टचिंग अपर साइड ऑफ सर्कल. देन ड्रॉ वर्टिकल लाईन पॅरलल टू द सर्कल. देन हॉरिझॉन्टल लाईन टचिंग टू द वर्टिकल लाईन. वी गेट न. नेक्स्ट ग हे अक्षर आपण अर्ध लिहिलेले आहे. नंतर ग हे पूर्ण अक्षर झाले आहे. त्यानंतर ग पासून म तयार केलेले आहे. नंतर म पासून भ हे अक्षर तयार केलेले आहे. फर्स्ट हाफ ऑफ लेटर ग इज रिटन हियर. नेक्स्ट वी सी कंप्लीट लेटर ग. फ्रॉम ग फर्दर वी गेट म एंड फ्रॉम म फर्दर वी गेट भ. नेक्स्ट ट अक्षर पासून ड तयार केलेले आहे. ड अक्षर पासून ई तयार केलेले आहे. ई पासून दुसरी ई हे अक्षर तयार केलेले आहे. फ्रॉम लेटर ट फर्दर वी गेट ड. फ्रॉम ड वी गेट ई एंड फ्रॉम ई नेक्स्ट वी गेट ई. नंतर आहे नेक्स्ट लास्ट प. हे अक्षर आपण अर्ध लिहिलेले आहे. त्या अर्ध अक्षरानंतर प तयार झालेले आहे. प पासून प हे अक्षर तयार झालेले दिसत आहे. फर्स्ट हाफ ऑफ लेटर प इज रिटन फ्रॉम विच वी गेट प एंड फ्रॉम प वी गेट फ. आकारानुसार गटात न बसणारे अक्षर ओळखा. त्या अक्षराखाली रेघ ओढा. आयडेंटिफाय लेटर्स दॅट डू नॉट फिट इन टू द ग्रुप बाय साईज. ड्रॉ अ लाईन अंडर दॅट लेटर. मुलांना आता हे बघा, प पासून श तयार होतो, प तयार होतो, ल तयार होतो का? नाही. म्हणून गटात न बसणारे अक्षर ल आहे. तर आपण ल अक्षराखाली रेघ ओढणार आहे. चिल्ड्रेन फ्रॉम प वी गेट श एंड प. डू वी गेट ल? नो. देन द ऑड मॅन आउट इज लेटर ल.
So we will underline 8. आता दूसरे पहा क र ब व हे अक्षरे व पासून तयार केलेले जातात. र केले जातात का? नाही. तर र हा गटात न बसणारा अक्षर आहे आणि आपण र या अक्षराखाली रेख ओढणार आहेत. सो चिल्ड्रन, फ्रॉम व वी गेट क अँड ब. डू वी गेट र? नो. देन द ऑड मॅन इज लेटर र. सो वी विल अंडरलाइन 8. आता बघा र श ज स या गटात दिलेला अक्षर र पासून श व स तयार केले जातात. ज केले जातात का? नाही. तर ज हा गटात न बसणारा अक्षर आहे. तर आपण ज या अक्षराखाली रेख ओढणार आहे. सी द चिल्ड्रन, थर्ड लाईन. फ्रॉम र वी गेट श अँड स. Do we get Z? No. Then the odd man out is letter Z. So we will underline 8. Now the see fourth one. T, th, d, n. Ata he baga mulanno. ट पासून ठ आणि ढ हे तयार केले जातात. न तयार केले जातात का? नाही. तर न हा अक्षर या गटात न बसणारा आहे. तर आपण न या अक्षराखाली रेख ओढणार आहे. So the children, from T we get Th and Dh. Do we get N? No. Then the odd man out is letter N. So we will underline 8. Now the last one. M, bh, n, e. आता हे बघा मुलांनो. म पासून भ आणि न ही तयार केले जातात. ई तयार केले जातात का? नाही. तर ई हा गटात न बसणारा अक्षर आहे. तर आपण या अक्षराखाली रेख ओढणार आहे. सी द चिल्ड्रन, फ्रॉम म वी गेट भ अँड न. डू वी गेट ई? नो. Then the odd man out is letter E. So we will underline 8.